लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 15 जानेवारीच्या भागामध्ये आता सगळे खरे परिवार अंगठी खरेदी करून घरी येतात. कला म्हणते, नैनाताई अंगठी खरेदी झाली का यावरती. नैना रागावून म्हणते, अंगठी तर खरेदी झाली पण तू जी अंगठी घातलीस ना बोटात ती नाही घेतली, मी दुसरी घेतली. असं म्हणत रागारागात ती मुद्दाम आता इकडे कलाला सुनवते आणि आत जाते. मग कलाचे बाबा म्हणतात, कलेपाडा तू नको वाईट वाटून घेऊस तिचं. कला म्हणते, नाही बाबा, आता आपण लग्नाची तयारी धूमधडाक्यात चालू करायची. तितक्यात तिथे संगीता येते आणि घडलेला प्रकार आठवून उदास होते. त्यावेळेला कला म्हणते, हे बघाई, हे काही आपण मुद्दाम नाही केलेले आहे. त्यावरती संगीता म्हणते, देवी आईचा यामध्ये काय संगत असेल? कला, काय संकेत देऊ शकते देवी आई? कला म्हणते, कसलाही संकेत वगैरे काही नाही, सगळं काही छान होणार आहे. आणि आपण हे मुद्दाम केले का? हे चुकून घडले, त्यामुळे तू कोणत्याही गोष्टीची चिंता नको करू. असं म्हणत कला संगीताला समजावते आणि संगीता आता उदास असते. कलाने तिचा आता उदासपणा घालून तिच्या चेहऱ्यावरती एक हसू आणलेलं असतं. इकडे अद्वितची अवस्था पण विचित्र असते. तो विचार करत असतो, प्रत्येक वेळेला ही मुलगी माझ्या आयुष्यात येऊन केओस निर्माण करते. काय नातं तरी काय हिचं माझं? देवी आईच्या उत्सवापासून ते मी डेटवरती जाण्यापर्यंत ही मुलगी लुडबुड करते, करायचं तरी काय हिचं? आणि अद्वैत उदास असताना तिथे सरोज येते. सरोज म्हणते, अद्वैत बाळा काय झालं, तू इतका उदास का आहेस बरं? अद्वैत म्हणतो, आई काय सांगू तुला मी, माझ्या डोक्यातून तो विषय जातच नाही आहे. म्हणजे बघ ना, ती मुलगी आधी आपल्या इथे आली, आपल्या इथे देवी आईच्या उत्सवात आली, तिथे तिने केओस केला. त्यानंतर तुला माहिती आहे का, मी ज्यावेळेला नैनाला पहिल्यांदा भेटायला डेटवर चाललो होतो ना, तेव्हा पण ती तिथे आली. तेव्हा पण तिथे येऊन तिने माझ्याशी वाद घातला, मला उशीर झाला. आणि काल आपण साखरपुड्याची अंगठी खरेदीला गेलो आणि तिथे पण ती आली. बघ ना किती माझ्या आयुष्यामध्ये गोंधळ होत आहे. सरोज म्हणते, मला पण असं वाटते ती मुलगी जाणून बुजून हे करते. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, आत्ता दुकानामध्ये आबा होते म्हणून आबांना गिराईक हे देवासमान असतं. म्हणून त्याने जरी बाजू घेतली असली तरी त्या मुलीला तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्याचा मी कधीच अधिकार देणार नाही. तू आता हस बरं, 3 दिवसानंतर तुझं लग्न आहे. लग्नाच्या खूप सारे विधी, खूप सारी धमाल करायची की नाही, मग या सगळ्याचा विचार सोड आणि लग्नाचा विचार कर. असं म्हणत सरोज खूप खुश होते. इकडे आता संगीताने बॅगा बिगा भरलेल्या असतात. त्यावरती आता कलाचे बाबा दिनकर म्हणतात, काय गं संगे, एवढ्या बॅगा बिगा भरून चाललीस तरी कुठे? संगीता म्हणते, अहो असं काय करते, आपण चांदेकरांना सांगितलंय ना की आपण सुकन्याताईच्या घरी राहतो, मग आपल्या लग्नाचे सगळे विधी सुकन्याताईच्या घरी नको का व्हायला? ते लोक येतील ना. कलाचे बाबा म्हणतात, आत्तापर्यंत तुझं मी सगळं ऐकलं पण आत्ता नाही हं संगे. म्हणजे हे बघ, माझी इच्छा आहे की काही विधी आपल्या घरातून तर होऊ दे, की बाप म्हणून माझी पण काही इच्छा असेल की नाही. यावरती संगीता म्हणते, तुमचं नेहमीचं काहीतरी, तुमची इच्छा पूर्ण केली तर लग्न मोडायची वेळ येईल. तितक्यात तिथे कला येते. कला म्हणते, आई बाबांचं म्हणणं मला पण पटतंय. म्हणजे तुला वाटत नाही का की आपल्या नैनाताईचे विधी आपल्या घरातून व्हावं? ज्या घरातून बाबांना तिचं कन्यादान करायचं आहे तिथून सगळे विधी झाले तर बाबांना पण आनंद होईल. पण तुझं पण म्हणणं मला पटतंय. म्हणजे आपण सुकन्या मावशीचं घर त्यांना दाखवले ना, तर मग ठीक आहे, आपण लग्नाचे असे विधी ज्याच्यामध्ये चांदेकर सामील होतील ते विधी आपण सुकन्या मावशीकडे करू. पण घाणा भरणं, मेहंदी काढणं असे काही विधी असतात ज्याच्यामुळे चांदेकर त्यांच्या घरी त्यांचे विधी करतील, आपण आपल्या घरी, तर मग आपण ते विधी आपल्या इथे करूया का? काय वाटतं? म्हणजे तुझी पण इच्छा पूर्ण होईल, त्यांना पण काही कळणार नाही आणि बाबांचं पण मन राखलं जाईल. असं म्हणत कलाने सुवर्णमध्य काढलेला असतो आणि तो सुवर्णमध्य सगळ्यांना पटतो. आणि आता घाणाभरणं हे सगळे विधी आपल्या जुन्या घरात करायला संगीता तयार होते. पहिला विधी असतो मुहूर्तमेढीचा. या मुहूर्तमेढीच्या विधीला सुद्धा चांदेकर येणार नसतात, मग तो सुद्धा विधी आता जुन्या घरात करायचं ठरतं. जुन्या घरामध्ये विधी करायचं ठरल्यावरती मुहूर्तमेढीच्या विधीची सगळी तयारी आता कला बिचारी एकटीच करते. काजू म्हणते, मला ना हे सगळं काही पटतच नाही आहे. यावरती कला सांगते, आत्ता न सगळं एन्जॉय करून घे, कारण एकदा का ताई इथून निघून गेली ना की तिच्या आठवणीमध्ये रडत बसशील. यावरती काजू म्हणते, काही नाही, मला तिची आठवण वगैरे काही येणार नाही, सारखी आपल्याशी भांडत असते कटकट करत. यावरती कला सांगते, अगं हीच कटकट तुला किंवा हेच भांडण तुला लग्न झाल्यानंतर इतकं आठवेल ना आणि तू हे सगळं मिस करशील, तुला कळतंय का काजू? असं म्हणत कला काजूला समजावते. काजू म्हणते, ताई तुला पण नैना ताईची आठवण येईल ना? यावरती कला म्हणते, हो ग मला पण आठवण येणार आहे, म्हणून आत्ता ताईसोबत असलेले क्षण आपण छानपैकी एन्जॉय करू. पण काजूच्या मनात वेगळीच भीती असते, खोटं बोलून
म्हणून हे सगळं जे केलंय ना त्याच्यामुळे उलटा काही परिणाम होणार नाही ना, या सगळ्याचा विचार असतो. त्यावेळेला काजू म्हणते, ताई तू सगळ्यांसाठी किती करतेस ग? दरवेळेला स्वतःचा विचार न करता इतरांसाठी करत राहणं हे इतकंच तुझं काम आहे, कधीच स्वतःचा विचार नाही करत. यावरती कला म्हणते, चल माझं कौतुक करणं खूप झालं, आता आपल्याला विधींची तयारी करायला पाहिजे. तू स्टूल पकड, मी तोरण बांधते. मग घर सजवण्यासाठी छानपैकी कला आणि काजू तोरण लावतात, सगळीकडे गोंड्यांच्या माळा सोडतात आणि छान घर डेकोरेट होतं. मग आता घाणा भरण्याचा विधी असतो. घाणा भरण्याच्या विधीला आता छानपैकी नैनी तयार होऊन येते. कला म्हणते, ताई तू तर एकच नंबर दिसतेस. आणि आता ती घाणा भरण्यासाठी मुहूर्तमेढ रोवण्यासाठी नैनाला बाहेर आणलं जातं. आजूबाजूच्या काही लोकांना बोलवलं जातं, पण नैनाच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो, ते म्हणजे अद्वैत नाही तर राहुल. काहीही करून मला राहुलसोबतच लग्न करायचं आहे, हा नैनाचा विचार तिच्या डोक्यात चालू असताना इकडे आता कलाचे बाबा सांगतात, आजचा पहिला विधी आहे तो म्हणजे मुहूर्त मेढीचा. काजू म्हणते, बाबा मुहूर्तमेढ म्हणजे काय? यावरती कलाचे बाबा म्हणतात, हे बघ मुहूर्तमेढ म्हणजे आजपासून आपण न आपल्या सगळ्या विधींना सुरुवात करतोय. नवीन विधींना सुरुवात करण्यासाठी त्याची मुहूर्त आपण काढला जातो. मग ही मुहूर्तमेढ म्हणजे हे आपण प्रतीक असतं एक झाडाचं, हे झाड रोवून आपण मुहूर्तमेढ रोवतो आणि इथूनच खऱ्या पद्धतीने आपल्या पुढच्या सगळ्या विधींना सुरुवात होते. सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून ही मुहूर्तमेढ रोवली जाते. यावरती आता इकडे संगीता म्हणते, हो तर ही आहे नैनाच्या सगळ्या विधींची मुहूर्तमेढ. काजू तुझं लग्न होईल तेव्हा तुझ्या पण विधींची मुहूर्तमेढ रोवू बरं का आम्ही? असं म्हणत आता इकडे एका कोंडीमध्ये एक झाड आंब्याची फांदी घेऊन मुहूर्तमेढ म्हणून कलाचे बाबा रोवतात आणि पुढील विधी सुरू होतात. संगीता पाया पडते, म्हणजे आता हळदी कुंकू वाहते, नमस्कार करते आणि सगळे विधी सुखरूपपणे पार पाडू दे, व्यवस्थित सगळं होऊ दे म्हणून आता देवी आईची आणि त्या मुहूर्तमेढीची प्रार्थना करतात. पण इकडे नैनाच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चालू असतो की कसं सांगू आईला की मला नाही अद्वैतसोबत लग्न करायचं आहे आणि इतकं पुढे येऊन हे सगळं सांगून या लोकांना पटेल का? आणि इकडे कला सांगत असते की सगळं काही ठीक होऊ दे, माझ्या नैनाताईचं लग्न व्यवस्थित पार पडू दे. आणि अशा पद्धतीने मुहूर्तमेढ रोवली जाते. मुहूर्तमेढ रोवल्यावरती मात्र आता सगळेजणं पाया पडतात, पण तितक्यात एक अनर्थ घडतो. ती मुहूर्तमेढीसाठी रोवलेली आंब्याची फांदी ही पलटी होते आणि ती आता कुंडीमध्ये एका साईडला कलंडते. मग मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सगळ्यात मोठा धक्का बसतो तो संगीताला. संगीता म्हणते, हा तर अपशकुन झाला. यावरती कला सांगते, आई अपशकुन वगैरे काही नसतं, हे बघ आपण चांगल्या मनाने नैनाताईची विधी करतोय ना, मग सगळे विधी छानपणे पार पडतील, अपशकुन शकून असं काही नसतं, तू असं काही मनामध्ये आणू नको. असं म्हणत कला आता आईला समजावते आणि संगीताची समजूत काढते आणि पुन्हा ती मुहूर्तमेढ स्वतःच्या हाताने नीट करते. एक प्रकारे कलाने आपल्याच लग्नाची मुहूर्तमेढ रोवलेली असते. तोपर्यंत चांदेकरांच्या परिवारात सुद्धा लग्नाची गडबड असते आणि अद्वैत फोनवरती बिझनेसची डील करत असतो. मग रजनी त्याचा फोन काढून घेते आणि म्हणते, आज अजिबात नाही, आज तुझ्या लग्नाचे विधी चालू आहेत. यावरती अद्वैत म्हणतो, काकू तुला हवे तर ना मी काहीही नवीन नेकलेस किंवा एक मोबाईल घेऊन देतो, पण आत्ता मला माझा मोबाईल दे. रजनी म्हणते, बिलकुल नाही, अजिबात नाही तुला मोबाईल मिळणार. असं म्हणत त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे चांदेकरांच्याकडे सुद्धा विधी चालू असतात आणि इकडे आता घाणा भरण्याच्या विधीला आजूबाजूच्या बायका येतात. नैनाला बोलवलं जातं. नैनाला बोलवल्यावरती घाणा भरण्याची विधी नैनाला समजवली जाते. नैनाला बाजूची बाई सांगते, हे बघ पहिला विधी असतो आम्ही तीन वेळा मुसळ फिरवणार, चौथं मुसळ तू धरायचं आणि हे मुसळ धरून घाणा भरण्याची विधी पूर्ण होईल. पण चौथ्या वेळेला आम्ही जे मुसळ सोडू ते मुसळ तू पकडायचं आहेस नैना, हे मुसळ सुटलं नाही पाहिजे तुझ्या हातून. असं म्हणत नैनाला त्या आता सांगतात. पण नैनाला त्याच वेळेला राहुलचा मेसेज येतो. राहुल सांगत असतो, हे डार्लिंग कशी आहेस तू? नैना तो मेसेज पाहत आणि ती काहीच रिप्लाय करत नाही. मग राहुल दुसरा मेसेज करतो आणि तो म्हणतो, हे डार्लिंग काय करतेस तू? मी डार्लिंग म्हटलं म्हणून तू रागवलीस का? असं म्हणत असताना आता मात्र नैना फोनवरती बोलण्यासाठी राहुलसोबत ती बाहेर पडते आणि त्याच वेळेला घाण्याचे तीन मुसळ होतात आणि चौथा मुसळ पकडायचा असतो. तोपर्यंत फोनवरती बोलण्यासाठी नैना बाहेर येते. आणि इकडून फोनवरती बोलण्यासाठी राहुल बाहेर येतो. त्यावेळेला अद्वैत म्हणतो, तुझा फोन दे. आणि अद्वैत राहुलचा फोन काढून घेतो. आता राहुल गडबडतो, कारण त्याच्यामध्ये त्याने नैनाला डार्लिंग म्हणून केलेले मेसेज असतात. आणि आता अद्वैत म्हणतो, अरे माझा फोन रजनी काकूने काढून घेतलाय, मला नैनाला कॉल करायचा आहे, मला तुझा फोन नंबर दे किंवा फोन दे. फोन घेऊन आता तो नैनाला कॉल करतो. नैना राहुलसोबत बोलायला बाहेर येते आणि आता इकडे अद्वैत तिला
कॉल करतो. कॉल केल्यावरती आता नैना उठते आणि घाण्याचं मुसळ पकडण्याचं काम आता कला करते. लग्नाच्या विधीमध्ये एकावरती एक संकेतावरती संकेत मिळत असतात. संगीता विचार करते कसला संकेत आहे, म्हणजे घाणा पकडायचा नैनाने तर तो घाणा पकडलाय कलाने. आणि इकडे नैना फोनवरती बोलायला गेली राहुलसोबत, पण फोन आलाय आद्वेतचा. खूप मोठी गडबड होत सत्याचा उलगडा होणार आहे. नैना राहुलसोबत लग्न करायला तयार आहे. या सत्याचा उलगडा झाल्यावरती अद्वैत लग्नासाठी नकार देणार का, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.